हॅलो एव्हरी वन, वेलकम टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, MST CET चे ॲडमिट कार्ड कधी येतील हा प्रश्न आत्ता विद्यार्थ्यांपुढे आहे. बरेच दिवस झाले परंतु आणखीनही या ठिकाणी जे ॲडमिट कार्ड आहेत त्याची ऑफिशियली अनाउन्समेंट झालेली नाही. परंतु जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्स होते याच्याकरिता CET होत्या, याच्याकरिताचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत. याची एक्झाम 15 तारखेपासून स्टार्ट होते आणि एक्झाम हॉल तिकीट जे आहे ते 10 तारखेला पाहायला भेटलेत आपल्याला. तर बऱ्याच न्यूजपेपरमध्ये सुद्धा दिलेलं आहे की जे ॲडमिट कार्ड येण्यासाठी डिले होत आहे आणि लवकरच ती ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबलसुद्धा होतील असं सांगण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी आपण MST CET च्या सेक्शनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं अपडेट नाही किंवा होमपेजवरती देखील हॉल तिकीट संदर्भामध्ये आणखीन कुठलंही अपडेट दिलेलं नाही. परंतु जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आपण MST CET च्या सेक्शनमध्ये गेलो तर या ठिकाणी जे एंटायर शेड्यूल दिलेला आहे तो शेड्यूल आपण बघितलं असतं. या ठिकाणी रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे, ओल्ड जी होती ती, त्यानंतर संपण्याची डेटसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, नवीन लास्ट डेट होती ती. पण या ठिकाणी जे ॲडमिट कार्ड आहे या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा. इश्यू ऑफ हॉल तिकीट थ्रू लॉग इन ऑफ सक्सेसफुली रजिस्टर्ड कॅन्डिडेट ऑन द वेबसाईट. जी वेबसाईट आहे CET CET सेल.mahaCET.org या वेबसाईटवरती, तसंच MahaCET.org या वेबसाईटवरती हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. आणि एक्झाम तुम्हाला माहितीच आहे 20 तारखेपासून एक्झाम चालू होते आणि 1 तारखेपर्यंत चालणार आहे. 20 तारखेपासून एक्झाम चालू होते याचा अर्थच आपल्याला कमीत कमी 4 ते 5 दिवस अगोदर म्हणजे 15 तारखेच्या आसपास आपल्याला जे ॲडमिट कार्ड आहेत ते पाहायला भेटतील. कारण हे कशा म्हणतो आहे, कारण ह्या ज्या एक्झाम होत्या MBA CET वगैरे, BSC CET वगैरे, या CET ची एक्झाम 15 होती आणि हॉल तिकीट जे आहे ते 5 दिवस अगोदर म्हणजे 10 तारखेला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपली जी MST CET आहे ती 20 तारखेपासून चालू होते, कंडक्ट घेतली जाणार आहे. त्याच्या याचा अर्थ असा होतो की जो हॉल तिकीट आहे ते आपल्याला नक्की या ठिकाणी 15 तारखेला किंवा 16 तारखेला पाहायला भेटतील. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली. माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूया तशाच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.